नमस्कार मित्रांनो, महाकोकण एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 30 तारीख. 30 तारीख म्हणजे विषय आता 31 तारीखच लागले, कारण आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आम्ही त्याच्यासमोर नरकासूर दिसत आहे, त्या नरकासुराचं आम्ही दहन करणार आहोत. तर मित्रांनो, आज संध्याकाळी खूप पाऊस पडला, म्हणजे काल संध्याकाळी खूप पाऊस पडला 30 तारखेला. त्यामुळे थोडंसं नरकासूर आम्हाला बनवायला उशीर पण झाला आणि व्यवस्थित काय बनलं नाही. शेवट घाईघाईत आम्ही हा नरकासूर बनवलेला आहे. आणि हा नरकासूर फक्त आम्ही बनवला आहे तो एक दोन ते तीन दिवसातच आम्ही बनवलेला आहे. सगळं स्ट्रक्चर तयार करून हे आमच्या तिथल्या पोरांनी तयार केलेला आहे. आणि तसं म्हणण्याशी खूपच सुंदर असा चांगला असा नरकासूर झाला आणि भयानक असा नरकासूर झालेला आहे. कलर काम आम्ही तसं काय फारसं केलेलं नाही, कारण पाऊस पडल्यामुळे थोडंसं हे ते आम्ही त्याला जे गोंते लावले आहेत ते ओले झाले आहेत. त्यामुळे हे कलर पण आम्ही जास्त काही लावलेलं नाही, ब्लॅक कलरच केलेला आहे. त्यावर पांढरे शेड आम्ही लावलेले आहे. तर पाहताय नरकासूर कसा झाला आहे तो. आणि वरती जे तोंड बनवलेलं आहे ते आम्ही जे 20 लिटरची पाण्याची बोतल मिळते त्या बोतलपासून त्याच्यावरच हे पेंटिंग करून हा मुखवटा तयार केलेला आहे. आणि घाईघाईत केलेला आहे, कारण पाऊस पण पडत होता. पावसामुळे आम्हाला काही काम करता आलं नाही नरकासुराचं. आणि पाऊस गेल्यानंतर जवळजवळ 8:30 नंतरच आम्ही कामाला सुरुवात केलेली. आम्ही हा नरकासूर आम्ही बनवलेला आहे, कारण जवळजवळ 30% नरकासूर आमचा तयार झालेला होता आज दुपार काल दुपारपर्यंत. आणि त्यानंतर मग पाऊस पडला, त्यानंतर लाईट नव्हती. त्यामुळे आम्हाला नरकासूर काय बनवता आला नाही. आणि मुलंसुद्धा सगळी जिकडे तिकडे होती. तसंच सगळ्यांचा मूड पण ऑफ झाला होता, कारण पाऊस खूप पडला. आणि तसंच विजांचा कडकडाट देखील जोरात झाला, त्यामुळे लाईटही नव्हत्या. आणि त्याचप्रमाणे साधारण आम्ही आता हा नरकासूर बनवलेला आहे. आणि आता थोड्या वेळानंतर 1:30 वाजता आम्ही त्याचं दहन करणार आहोत. तर पाहताय आम्ही आता हा नरकासूर घेऊन चाललेलो आहे. नरकासूर आता ही गाडी जी आहे ती आमचे अमरे ते गाडीवाले त्यांची ही पाण्याची गाडी आहे. त्याच्यावर आम्ही मोठा पाठ ठेवून त्या पाठावर आम्ही नरकासूर उभा केलेला आहे. आणि ती आहे गाडी आता ओळखायला घेऊन चालले आपले सगळे पोरं बघताय. आणि सर्व पोरं आपले कलाकार आहेत, त्यांनीच हा नरकासूर बनवलेला आहे. आणि तसं म्हणजे खूपच चांगलं असं नरकासूर झालं आहे कमी वेळेत. आणि भयानक पण वाटतंय तेवढ्यात. तर पाहूया आता थोडंच वेळ दहन करायचं आहे. आणि दहन होताना आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, आता दिवाळीचा पहिल्या आंघोळीचा दिवस आता सुरू झालेलाच आहे, कारण आता रात्रीचे 2 वाजून गेले आहेत. म्हणजे दुसरा हा दिवाळीचा दिवस सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, दिवाळीचे तुम्हाला सर्वांना आपल्या पूर्ण परिवाराला तसंच जेवढे दर्शक आहेत आपल्या यूट्यूबचे त्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष देखील तुम्हाला खूप आनंदाचे सुखसमृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता आपण थोड्या वेळात आपण आता जे नरकासूर आहे बनवलेला त्याचं दहन होताना आपण पाहणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करून सांगा कसा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर धन्यवाद मित्रांनो. आणि आता आपण पाहणार आहोत तर थोड्या वेळात आता नरकासुराचं दहन होणार आहे, ते देखील आपण पहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर धन्यवाद मित्रांनो. आता विधान खाली पुढे डायरेक्ट पोल पकडतो, पोल पकडायचा, तारा पकडायचा. माचीस घे, माझ्या पकडायला मला.
शेंडी का शेंडी राकेश शेंडी पड़े थे कार रॉकेट है बदल समझा मारना गाना बाटली कुठे मग पेट्रोल टाका माझ्या माळ लावूया माझी माळ लाव रे पेट्रोल लगा पेट्रोल खाली पेट्रोल आधी पेट्रोल टाइम पावर आधी पेट्रोल टाकून देव नंतर टाकता येणार नाही खाली खाली टाक खाली खाली टाक खालून आत बघितो ते पहिले बॉम्ब टाकले त्याच्यात त्याच्यावर बघून पेटवा काय ते पेट्रोल संपलाय ना पेट्रोल संपला बॉम्ब लावा धडाधडला पटापटला बॉम्ब मेला पॅकेट होता राज तो कलर लावला म्हणते ना त्याच्यामुळे पेटत नाही तो पडायला
मित्रांनो आता नरकासुराचं दहन झालेलं आहे, आपण पाहिलं असाल. मित्रांनो दीपावलीच्या तुम्हा एकदा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो व्हिडिओ आता इथे थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.